नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण माझ्या जुनी चादर पडला आहे, जुनी म्हणजे नवीच आहे ती, तर तुम्हाला दाखवते काय प्रॉब्लेम झाला। दोन चादरी मी गेल्या वर्षी घेतल्या होत्या आणि कपाटामध्ये ठेवल्या होत्या, नवीन असल्यामुळे बघा सगळं त्याला मीठ वगैरे लावलं असतं आणि पावसामुळं कपाटामध्ये थोडासा ओलावा आला ना, त्याच्यामुळे बघा तुम्हाला दाखवते कपाटामध्ये ठेवल्यामुळे बघा कसं झालं, याला पूर्ण कपाटाचा गंज वगैरे लागला या पद्धतीने बघा। आता हे आपण वापरू पण शकत नाही आणि काहीच नाही, खूप विचित्र डाग दिसत आहे। जे एक चांगले आहे आणि एक खराब झाले आहेत बघा, इथं नवीन चादर आहे, धुतली पण नव्हती तशी ठेवली कपाटामध्ये। आपण बघा याचा उपयोग आता काय करणार आहे, एवढी चांगली आहेत नवीनच आहे टाकायला पण वाटत नाही। आता यायचं आपण ना, हे किती चांगले आहे, नवीच आहे पूर्ण, फक्त इथं आता याचे डाग वगैरे पडल्यामुळं ना तुम्हाला दोन ठिकाणी डाग दिसत असं बघा, इथं पण पडले आहेत बघा, भरपूर सारे असे पडलेले आहेत। पूर्ण काय करणार आहोत, यापासून ना कुशनचे कवर बनवणार आहोत, त्यामुळे इथं आपण बघा उशी घ्यायची आहे, तेव्हा आपली साईज आहेत ना उशीची, त्या साईज घ्यायची आहेत असे मोजून, किंवा असे अंदाज अंदर घेतलं तिथे झालं। एक एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे बघा पद्धतीने, इथं आपला हा एक चौकोन तयार झाला आहे, तो आपण कट करून घेऊ। आता पहा हा एक कट झाला आहे, आता या साईज आपण बघा दुसरा कट करून घेणार आहोत। पण आपण काय करायचं आहे, याच्यापेक्षा 4 ते 5 इंच अंतर आहेत ना, आपल्याला जास्त घ्यायचं आहे। इथं बघा आपण 5 इंच अंतर आहे ते आपण जास्त घेतलं आहे या पीस पेक्षा बघा, आपण कट करून घेऊ। जेवढे आपल्या कुशन असेल ना तेवढे आपण या पर्यंत जे चांगला चांगला भाग आहेत ना तो कट करून घेणार आहोत। आता या खराब पार्टचं काय करते तुम्हाला दाखवणार आहे नंतर पुढे बघा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बघा आता हे आपलं कट करून झालं आहे, आता इथं आपण काय करायचं आहे, याचा सेंटर काढायचा, जे जास्त मोठा कापड घेतला आहे 5 इंच त्याचा इथे दोन भाग करायचे, दोन भाग करून घेतले आहेत, तर तुम्हाला दाखवते त्याची स्टिचिंग मी।